नमस्कार, मी आरती कुलकर्णी. प्राइम टाइम बुलेटिन मध्ये स्वागत आहे तुमचं. बघूया दिवसभरातल्या महत्त्वाच्या हेडलाइन्स. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी स्वीकारलं भारत भेटीचं आमंत्रण. प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून येणार बराक ओबामा. काँग्रेसमध्ये दरी चांगलीच वाढली. नेहरूंवरच्या परिषदेसाठी निमंत्रित न केल्यामुळे चिदंबरम, कमलनाथ आणि सलमान खुर्शीद नाराज. निमंत्रण पाठवण्यामध्ये गोंधळ झाल्याचं पक्षाचं म्हणणं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दणका. शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणी वस्त्रोद्योग मंत्री श्यामाप्रसाद बॅनर्जी यांची सीबीआयनं केली चौकशी. राज्यात दुष्काळ प्रश्नी शिवसेना आक्रमक. मुख्यमंत्र्यांवर कलम 302 दाखल का करू नये शिवसेनेचा सवाल. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना समाधानकारक मदत देईपर्यंत हिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही दिला इशारा. ऐन निवडणुकीच्या तोंडावर श्रीनगरची जनता सरकारवर प्रचंड नाराज. पुरामुळे आमचं लाखोंचं नुकसान झालं तरी भरपाई मिळाली नाही. मतदान करून उपयोग काय? काश्मीरी जनतेचा सवाल. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यांचा 75वा शाही वाढदिवस. सोहळ्याच्या निधीबद्दल आझम खान यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद. आणि भारताच्या मंगळ यानाचा टाइम मॅगझिननं केला गौरव. 2014 सर्वोत्कृष्ट संशोधनांमध्ये मंगळ यानाची केली गणना. प्राइम टाइमच्या सुरुवातीलाच एक अतिशय खास बातमी बघूया. यंदाचा प्रजासत्ताक दिन नरेंद्र मोदी सरकारसाठी अगदी खास असणार आहे. सत्तेवर आल्यानंतरचा मोदी सरकारचा हा पहिलाच प्रजासत्ताक दिन आहेच, पण त्याचबरोबर या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून, खास पाहुणे म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा येणार आहेत. बराक ओबामांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण दिलेलं होतं आणि बराक ओबामांनी सुद्धा हे निमंत्रण स्वीकारलेलं आहे. प्रजासत्ताक दिनाला हजर राहणारे ते पहिलेच अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आहेत. पंतप्रधान मोदींनी या निमंत्रणाबद्दल बराक ओबामांचे आभार मानलेले आहेत. यापूर्वी ओबामांनी भारताला 2010 भेट दिलेली होती. You are aware that Prime Minister had a very, very successful visit to the United States in September. Following his return from there, as a personal initiative, in one of his conversations with President Obama, he did extend an invitation to President Obama to be the chief guest of our next Republic Day celebrations. A letter was sent in writing formalizing that invitation. We have now received a confirmation through diplomatic channels of President Obama agreeing to come to India as the first US president for a Republic Day as the chief guest. नरेंद्र मोदींनी बराक ओबामांना जे निमंत्रण दिलेलं होतं त्याबद्दल त्यांनी ट्विट सुद्धा केलंय. या प्रजासत्ताक दिनाला आपल्याला एक खास पाहुणे लाभणार आहेत अशी अपेक्षा आहे असं मोदींनी म्हटलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे प्रजासत्ताक दिनाला येणारे पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आहेत असंही त्यांनी म्हटलं. आणि आपण बघितलं, बराक ओबामांनी सुद्धा हे निमंत्रण स्वीकारलेलं आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या परेडला खास पाहुणे म्हणून बराक ओबामा येणार आहेत. आणि याबद्दल आपण बोलूया निवृत्त परराष्ट्र सचिव सुधीर देवरे यांच्याशी. देवरे सर, नरेंद्र मोदींचे परदेश दौरे सुरू आहेत, वेगवेगळ्या परिषदांना मोदी उपस्थित राहत आहेत, जागतिक कीर्तीच्या नेत्यांना भेटतायत आणि त्यामुळे नरेंद्र मोदींचं परराष्ट्र धोरण चांगलंच चर्चेमध्ये आहे. याआधी सुद्धा बराक ओबामा यांनी भारताला भेट दिलेली होती, पण यावेळेस ओबामा जे येणार आहेत ते प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून, तुम्हाला याचं काय महत्व वाटतं? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष प्रथमच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मुख्य पाहुणे म्हणून असणार आहेत आणि प्रेसिडेंट ओबामांच्या कारकिर्दीत, मी त्यांची दुसरी टर्म आहे त्याच्यामध्ये, ते परत भारताला येत आहेत ही अत्यंत आनंदाची बाब आहे. भारत आणि भारतातल्या लोकांना त्यांच्याबद्दल खूपच आदर आहे, खूपच आस्था आहे. आणि काल त्यांनी जे भाषण केलंय अमेरिकेच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये, तिथे जे त्यांनी जे विचार मांडले ते अत्यंत प्रोग्रेसिव्ह आहेत. भारत आणि
बरोबर आहे. सुधीर देवरे सर धन्यवाद आयबीएन लोकमतशी बोलल्याबद्दल. सुधीर देवरे सरांशी काही तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क तुटला, पण बराक ओबामांच्या या भारत भेटीचं सगळेच जण स्वागत करतायत. बराक ओबामांची जी दुसरी इनिंग आहे त्या इनिंगमध्ये पुन्हा ते भारतात येत आहेत आणि त्यामुळेच ओबामांच्या या भारत भेटीबद्दलची उत्सुकता सुद्धा सगळ्यांनाच आहे. यानंतर आणखी एक महत्वाची बातमी बघूया. दुर्घटना आहे छत्तीसगडमध्ये. माओवाद्यांच्या हल्ल्यामध्ये 6 जवान जखमी झालेले आहेत. यामध्ये कोब्रा बटालियनचे 6 जवान हे आहेत. सुखमा जिल्ह्यामध्ये अल्मागुडा जंगलामध्ये ही घटना घडलेली आहे. गोळ्या लागल्यामुळे 6 जवान जखमी झाले. हेलिकॉप्टरचं लँडिंग होत असताना हेलिकॉप्टरवर सुद्धा गोळीबार करण्यात आला. माओवाद्यांच्या या गोळीबारामध्ये हेलिकॉप्टरचा पायलट जखमी झालाय अशी सुद्धा माहिती आहे. आणि यानंतर बघूया कौल काश्मीरचा. जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणुकांचं वातावरण तापायला लागलेलं आहे. आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट अमेय तिरोडकर हे सध्या काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. बघूया त्यांचाच एक रिपोर्ट. काश्मीरच्या निवडणुकांमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे काश्मीरमध्ये आलेला पूर. जवळपास 55,000 कोटींचं नुकसान यामध्ये झालं असा अंदाज असोचेम या संस्थेनं व्यक्त केलेला आहे. पण इथल्या छोट्या मोठ्या दुकानदारांना जशी मदत मिळायला हवी होती ती काही सरकारकडून मिळाली नाही. श्रीनगरच्या जवळ असलेल्या बटा फिरदौसाबाद या पुरानं सगळ्यात जास्त नुकसान झालेला हा भाग आहे आणि या भागातल्या दुकानदारांची व्यथा जाणून घेतली आहे अमेय तिरोडकरनं. काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर या पुरामुळे उद्योगधंद्यांचं नुकसान झालेलं आहे असं म्हटलं जाते. इथेच हे श्रीनगरच्या बाजूला, श्रीनगर शहराच्या बाजूला एक भाग आहे फिरदोस बटा मोहल म्हणून, आणि त्या ठिकाणी ही दुकानाची एक आपण परिस्थिती बघतोय. इथे एक दुकान जे होतं त्याच्या साधारणपणे दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचलं होतं आणि त्यामुळे हा पूर्ण स्लॅब कोसळून गेलेला आहे इथला. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की बाजूचं एक जे घर होतं छोटस ते सुद्धा पडलेलं आहे. या दुकानाचे जे मालक आहेत गुलाम अहमद, आपण त्यांच्याशी बोलूया. गुलाम भाई हमें ये बताइए कौन सा दुकान था आपका यहाँ पर? मुर्गा का फीड. मुर्गे फीड का. और कितने सालों से चल रहा था? 20-25 साल से चल रहा है. हमें हो गया जिसको लगेगा अभी 20-25 लाख रुपया और फीड भी हो गया 1 लाख का, मगर हमें इंश्योर नहीं था उसमें, उसका इन्शुरन्स नहीं था. आपण बघू शकतोय साधारणपणे ह्या माणसाचं जवळपास 25-1 लाखाचं नुकसान झालं. इकडे बघू शकतोय आपण कशा पद्धतीने सगळं दुकान अस्ताव्यस्त झालेलं आहे या पुरानंतर. गुलाम भाई ये बताइए आपको कुछ मदत मिली गवर्नमेंट से? अभी कुछ नहीं. उन्होंने वो जो पटवारी आ गया और इंजीनियर भी आ गया, उन्होंने लिख कर दिया, अभी कुछ मदद नहीं. मतलब लिखा पड़ी हो गई लेकिन पैसा नहीं मिला कुछ नहीं. जो गवर्नमेंट बोलते हैं यहाँ पर गवर्नमेंट के कुछ लोगों को अभी दिया मगर हमें अभी नहीं पहुँचा. मतलब इस एरिया में सिर्फ एक मकान को 75 लाख. ये एक इंटरेस्टिंग गोष्ट है. फिरदौसाबाद मध्ये साधारणपणे 100 घर किंवा दुकान कोसळलेली आहेत पण मदत कोणाला मिळाली आहे? फक्त एकाला. ऐसे माहौल में जब चुनाव होते जाते हैं तब आप क्या सोचते किसको वोट करना चाहिए? क्या करेगा चुनाव को, हमें रोडी रोजी इसमें चलते थे वो भी. हम पहले मुलाजिम थे आरटीसी में, अब इसी पर चला रहा है. बेटा बैठ रहा है सजाद अहमद उसका नाम है, वो दुकान बैठ रहा है, 200-300 रुपया उनको कमाते हैं वही खाते. अब वो भी बेकार हो गया क्योंकि 25 दिन पानी इसमें था. 55,000 कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे असं सांगितल्यानंतर केंद्र सरकारने किती मदत केली? फक्त 540 कोटी रुपये. आणि इथेच काश्मीर मधल्या लोकांचा राग संताप दडलेला आहे. आपण बघतोय काश्मीरच्या निवडणुकीमध्ये हाच महत्वाचा मुद्दा असणार आहे. यानंतर बघूया उत्तर प्रदेशमधले समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांचा उद्या 75वा वाढदिवस आहे आणि त्याचं जंगी सेलिब्रेशन मात्र आजपासूनच सुरू झालेलं आहे. मुलायमसिंह यांनी खास लंडनहून व्हिक्टोरियन बग्गी मागवली आणि त्यामध्ये आपली शाही मिरवणूक काढून घेतली. मुलायमसिंह यादव 75 वर्षांचे होत आहेत त्यामुळे ते उद्या 75 फुटांचा केक सुद्धा कापणार आहेत. समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी या सगळ्या सोहळ्याचं समर्थन केलेलं आहे. या सोहळ्याच्या निधीबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी वादग्रस्त वक्तव्यही केलेलं आहे. यानंतर प्राइम टाइम मध्ये आणखी एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. पहा फक्त आयबीएन लोकमत.
दुष्काळाच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक झाली आहे. अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची भरपाई द्या अशी मागणी शिवसेनेनं केलेली आहे. आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांवरच कलम 302 दाखल करावं का असा सवालही शिवसेनेनं केलाय. शिवसेनेचे विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांनी नाशिकचा दौरा केला आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यानंतर एक ब्रेक घेऊया, पहा फक्त आयबीएन लोकमत. टाइम या मासिकानं भारताच्या मंगळयानाचा गौरव केलाय. 2014 सर्वोत्कृष्ट 25 संशोधनांमध्ये मंगळयानाची गणना टाइमनं केली आहे. जे अमेरिका, रशिया आणि युरोपीय देशांनाही जमलं नाही ते भारतानं करून दाखवलं. भारतानं जो पल्ला गाठलाय तो आजपर्यंत एकाही आशियाई देशानं गाठलेला नाही अशा शब्दात टाइमनं मंगळयान मोहिमेचं कौतुक केलंय. आपली मंगळ मोहीम पहिल्याच प्रयत्नात यशस्वी करून दाखवणारा भारत हा पहिलाच देश आहे. यानंतर इथेच थांबूया, पहा फक्त आयबीएन लोकमत.